गणपति बाप्पा मोरिया। द सारस्वत किचनच्या या नवीन रेसिपीत तुमचं मनापासून स्वागत। गणेशोत्सवात नैवेद्य म्हणून आणि भाविकांना प्रसाद म्हणून देण्यासाठी पंचखाद्य केले जाते। तुम्ही याचे लाडू देखील बनवू शकता। अशा खास रेसिपीजसाठी द सारस्वत किचनला सबस्क्राइब करा। या रेसिपीकरिता लागणारे साहित्य आहे 2 वाटी ज्वारीच्या लाह्या, 1 वाटी सुके खोबरे, 1/2 वाटी डाळ, 1/2 वाटी किसमिस आणि 1 ते 1.25 वाटी गूळ। सर्वप्रथम सुकं खोबरं भाजून घ्या। खोबरं खमंग आणि हलक्या तांबूस रंगाचे झाल्यावर वेगळे काढून ठेवा। त्यानंतर लाह्या भाजून घ्या। लाह्या कुरकुरीत झाल्यावर त्या वेगळ्या काढून घ्या। त्यानंतर डाळ खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्या। सगळ्यात शेवटी गुळाचे बारीक तुकडे करून तो मंद आचेवर वितळवून घ्या। गूळ एकदा संपूर्ण वितळला की शेगडी लगेच बंद करा। जास्त गरम केलं तर पंचखाद्य घट्ट होतं आणि दात देखील तुटू शकतो। त्यात एक एक करून सगळे जिन्नस घालून एकत्र करा। सगळं मिश्रण नीट ढवळून घ्या जेणेकरून गूळ छान मुरेल। लाडू करण्यासाठी किंचित अधिक गरम करून पाक घट्ट होऊ द्या आणि कोमट झाल्यावर वळून घ्या। लहान मोठ्यांना आवडणारे चटकदार पंचखाद्य तयार आहे। ही रेसिपी करून पहा आणि कशी झाली ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा। अशाच पारंपरिक पौष्टिक आणि खमंग रेसिपीजसाठी पाहत रहा द सारस्वत किचन।